अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत जम्मू काश्मीरमधल्या बदलत्या स्थितीची माहिती दिली कलम तीनशे सत्तर रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आठशे नव्वद केंद्रीय कायदे लागू होऊ शकले असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीर विनियोजन विधेयक दोन हजार बावीसवर झालेल्या चर्चेला त्या उत्तर देत होत्या कलम तीनशे सत्तरमुळे औद्योगिक विकासात येणारे अडथळे दूर झाले नव्या उद्योग धोरणामुळे एक लाखाहून अधिक युवकांना रोजगार मिळणार असून स्वयंरोजगाराअंतर्गत एक लाख सदतीस हजार आठशे सत्तर युवांना सहाय्य देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली विणकरांसाठी कर्जमर्यादा वाढवून एक लाखावरून दोन लाख रुपये करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणुकीतही वेगानं वाढ होत असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली दहशतवादी संघटनांमधली भरती कमी होत असून हौतात्म्य पत्करावं लागणाऱ्या पोलिसांची संख्या तीस टक्क्यांनी कमी झाल्याचं सीतारामन यांनी नमूद केलं राज्यसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात दोन हजार एकोणीस वीस यावर्षी सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात संख्या वाढवण्यात आल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी सभागृहाला दिली लोकसभेत आज रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजावरही चर्चा झाली केंद्र सरकारनं कोकण रेल्वेला तीनशे ऐंशी कोटी रुपयांची मदत केल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि मोहम्मद आझम खान यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला दिली दरम्यान इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून आज काही वेळासाठी गदारोळ झाला वर्ष दोन हजार पंचवीसपर्यंत देशात दोनशे वीस नवे विमानतळ उभारण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोकसभेत सांगितलं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या दोन हजार बावीस तेवीस साठीच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला ते उत्तर देत होते नाशिवंत अन्नासाठीच्या मालवाहतूक विमानांच्या संख्येत तीस टक्क्यांनी वाढ करण्यात येईल असं ते म्हणाले संसदेच्या दोन्ही सभागृहात आज शहीद दिवसानिमित्त दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं